दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि याचं मूळ जे आहे ते उत्तराखंडात सांगितलं जात आहे. आणि एकूणच आपण ह्या संदर्भातले अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आपण बघतोय की ओखी चक्रीवादळाचं अजून दहशत संपलेली नाही आणि तोच आता दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काय सांगाल, तिथली परिस्थिती काय आहे, किती रिश्टर स्केलवरती हे नोंदवले गेलेत धक्के? बिलकुल, 10 मिनिटांपूर्वी दिल्ली आणि NCR परिसर, म्हणजे की दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंड या संपूर्ण भागामध्ये मोठे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये तर वेगवेगळ्या ज्या कॉलनी आहेत त्या कॉलनीमधून लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि घरामधलं, किचनमधलं, त्याचबरोबर फर्निचर सुद्धा हलत होतं अशा प्रकारची परिस्थिती होती. टेबल हलत होते, खुर्च्या हलत होते आणि दिल्लीमध्ये थंडी आहे त्याच्यामुळं फॅन सध्या बंद होते, मात्र ते फॅन सुद्धा हलत होते. त्यामुळं आपण या भूकंपाची तीव्रता किती आहे हे आपल्याला यावरून कळेल. ज्या एकीकडे वादळाची सूचना मिळाली होती तर दुसरीकडे इथले आता दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. आणि जी माहिती मिळालेली आहे, प्राथमिक माहिती आहे ही आपल्याकडे, ती उत्तराखंडमध्ये याचं केंद्र होतं आणि साधारणतः 5 रिश्टेरचा हा भूकंप होता. मात्र अद्यापही कोणतंही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं अद्यापही कुठूनही माहिती मिळाली नाहीये. मात्र अग्निशमन दल असेल किंवा रुग्णालय असेल, रक्तपेढ्या असतील, त्यांना सज्जतेचे आदेश दिल्ली सरकारने दिलेले आहेत. त्याचबरोबर आसपासच्या राज्यामध्ये सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे आणि जे पथक आहे त्या पथकांना सुद्धा तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता सर्व दिल्लीमध्ये वातावरण असं आहे की सर्व सोसायटीमधून थंडी एकतर आहे आणि अशा वेळी भूकंप आल्यामुळे लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेले आहेत, अंगणामध्ये फिरत आहेत, कारण दिल्ली सरकारने सुद्धा खबरदारीची सूचना दिली आहे. धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल. दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, 5 रिश्टर स्केलवरती हे भूके धक्के जाणवल्याचं समस्या आणि UP, हरियाणा आणि दिल्लीमध्ये हे धक्के जाणवले आहेत.